पूल वाहून गेल्यानं विद्यार्थ्यांना काढावा लागतोय खड्ड्यातून मार्ग. माझं नाव ओमकार स्वामी. मी या शाळेत श्री बसवेश्वर हायस्कूल कामटा बुद्रुक या शाळेत जातो. दहावीच्या 10वीमध्ये शिकतो. या रस्त्याने जाताना हा पूल वाहून गेला पाण्यामध्ये. आता जायला रस्ता नाही आहे, आम्ही कसे जाऊ शकाल. नांदेड शहरापासून 12 किमी अंतरावर असलेल्या कामठा बुद्रुक या गावालगत असलेल्या एका ओढ्याला पूर आल्यानंतर कामठा ते सावरगाव या रस्त्यावरील पूल वाहून गेला. त्या गावचे लेकर शाळेमध्ये जातात. गरीबा गरीबाचे मुलं बाळ त्रास व्हायला. शाळेचा पूल एकदा चांगला केला होता आमच्या समोरच. आज पुन्हा लई पाऊस झालं, लई तुटून गेला, त्रास व्हायला, लेकरांना कसं शाळेत जा. गेल्या 15 दिवसापासून शाळकरी विद्यार्थ्यांना 20 फुटी खड्ड्यातून मार्ग काढावा लागतोय. याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. कामठा या गावाजवळ असलेल्या श्री बसवेश्वर विद्यालयात कामठा, नांदुसा, निजामपूरवाडी, कवठा, गणपूर, सावरगाव या गावातून साधारणपणे 700 ते 800 विद्यार्थी दररोज शाळेसाठी ये जा करत असतात. मी जिल्हावार सर श्री बसवेश्वर हायस्कूल कामठा बुजरुक या कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम करत आहे. आमच्या शाळेमध्ये जवळपास 1200 ते 1400 विद्यार्थी बऱ्याच गावावरून ये जा करतात. त्यामध्ये गणपूर, कामठा, सांगवी, कोंढा, मेंढला, खडकी असे अनेक देळू असे अनेक गावावरून जवळपास 500 ते 600 विद्यार्थी ये जा करतात. कामठा ते सावरगाव या रस्त्यावर 11 तारखेला झालेल्या महापुरामध्ये जवळपास खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामध्ये आमच्या शाळेचा येणारा जो रस्ता आहे कामठा ते सावरगाव हा रस्ता पाण्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर हा रस्ता पूर्ण वाहून गेला आणि खूप मोठा खड्डा पडला. त्यामुळे विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी खूप अडचण होत आहे. जीव धोक्यात घालून ते विद्यार्थी तिथं येत आहे आणि मला प्रशासनाला एवढी विनंती करायची आहे की लवकरात लवकर हा पूल तयार व्हावा आणि विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी शाळेमध्ये येण्याची जी गैरसोय होत आहे ती गैरसोय टाळावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो.